ये चंद्रा स्वामी, वीरेंद्र शास्त्री, आजकाल बाबा लोकांचा जमाना. एक सुमित नावाचा बाबा तयार झाला. हा सुमित बाबाच एवढी पकड आहे की पोलीस कमिशनर असो नाहीतर महापालिका आयुक्त असो, याचे फोन गेले काम असं एकदम फास्टेस्ट रंग कुठले लावले. एक तर ठाण्यातली रंग रांगोटी ठाण्याने झाली, किळसमाने झाली, अंगावर येईल ती रंग रांगोटी कुणी करायची, कशी करायची, काय करायचं, सुमित बाबा. आता साधारण पार्किंग करताना आपण रस्त्याला अशी तिरकी गाडी लावतो. यांनी सांगितलं सरळ लावली तर ठाण्याचा विकास चांगला होईल, अंक गणित काहीतरी तुम्ही मांडले. म्हणून आता सरळ गाड्या पार्किंगच्या पोलिसांनी बाबाने सांगितलं की ह्याला हे काम द्यायचं, त्याला ते काम द्यायचं, झालं. आता हा सुमित बाबा हा राहतो हिरानंद आणि रोडाज मधल्या सर्वात महागड्या इमारतीत. 6 बेडरूमचा फ्लॅट मिळाला अचानक त्याला. 1, 2, 3, 4, 5, 6. कोण आहे सुमित बाबा? मला पण त्याचा भक्त व्हायचंय. जर भक्त कल्याण इतक्या जोरात चालू असेल तर आम्ही तरी का सोडावं, आम्ही ठाणे करावं. सुमित बाबाचा आशीर्वाद आम्हाला सुद्धा मिळाला पाहिजे असं मी आता विधानसभेत मानलो ना. त्यामुळे अधिवेशन संपल्या संपल्या मी आयुष्या खाली जाऊन उभा राहणार आहे आणि हे सुमित बाबाचे मला पण आशीर्वाद मिळतो का हे पाहणार. तसंच विधान परिषदेमध्ये आता हे सार्वभौम सभागृह आहे, ती दोन्ही सभागृह सार्वभौम आहे, विधान परिषद आणि विधानसभा. विधान परिषदेमध्ये काल आश्वासन दिलं उदय सामंत साहेबांनी की आम्ही दोन्ही पदं काढून घेतली, त्यांचे अधिकार काढून घेतले. पण आज त्यांच्याच कॅबिनमध्ये परत जाऊन महेश साहेब बसले. म्हणजे सभागृह चालू असताना सभागृहाची काही इज्जत आहे की नाही मला हे महापालिका आयुक्तांना विचारायचंय. तुम्ही तर आयुक्त आहात, तुम्ही बातम्या वाचल्या आहात की वरच्या सभागृहामध्ये उदय सामंतांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही त्यांचा पदभार काढून घेतलाय म्हणून. मग कोण मोठा आहे? सभागृह मोठा आहे की हे महाशय जे 500 कोटीचा भ्रष्टाचार करून मोकळे झाले आहेत, आपल्या मैत्रिणींना 10-10 फ्लॅट वाचून मोकळे झाले आहेत, गाळे वाटून मोकळे झाले आहेत, पाहिजे त्याला गाळे दिलेत. आमच्या इथे रंगोली नावाचं एक मोठं साडीचं दुकान आहे, त्याच्या मालकाला विस्थापितांमध्ये गाळा दिला. म्हणजे तो हजार विस्थापित पोसू शकतो असा रंगोलीचा मालक विस्थापितांच्या गाळ्यांचा मालक. काय चालू आहे? 4 मजल्याच्या वरती 17 मजले सगळे विकून टाकले, 4 मजल्याच्या वरती 17 मजले सगळे विकून.